नमस्कार मंडळींनो, रामकृष्ण हरे। मी हरिभक्त परायण गोभक्त सागर भाऊ श्री महाराज, माऊली आश्रम रुढी पाटी, तालुका मानवत, जिल्हा परभणी। आज आपण आलो आहोत विदर्भाचं वैभव असणारं आंबोडा गाव आणि आंबोडा गावचं वैभव अमृतरावजी देशमुख यांच्या शेतीवरती। काय आहे इथलं वैशिष्ट्य तर पूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर भारताला ज्या पॅटर्ननं वेड लावलंय आणि ते म्हणजे अमृत पॅटर्न। अमृत पॅटर्नचे जनक अमृतरावजी देशमुख आणि त्यांचे चिरंजीव दिनेश भाऊ देशमुख हे दोघंही आज आमच्या सोबत आहेत। इथं त्यांनी घेतलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांची शेती बघण्यासाठी आलेलो आहोत। आणि खरंच शेतकऱ्यांना एक आदर्श व्यक्तिमत्व बघण्याचं या ठिकाणी आपल्याला योग येत आहे की यांनी जो चना घेतलेला आहे अवांतर चण्याचं आणि या चण्यामध्ये अत्यंत तुम्हाला डिफरन्स, ज्याला फरक म्हणून असं बघायला मिळेल, याचं साधारणतः अंतर हे 4 फूट आहे आणि पूर्ण हे आणि हे असं 2 फूट, हा घाट्यांनी अगदी लदबदून गेलेलं आहे। पूर्ण अगदी हे 4 फुटाचं अंतर मिळालंय। हे 2 तासातील अंतर 4 फूट आहे। परत 2 फूट घेतलंय आणि परत 4 फूट घेतलंय, अशा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी या चण्याची लागवड केली। पालर आणि काबुली ह्या दोघांची क्रॉसिंग करून राजवर्धन नावाने एक व्हरायटी आहे ती त्यांनी या ठिकाणी आपल्या शेतीवरती पेरलेली आहे। राहिलेली माहिती ती त्यांच्या मुखातून देतील। नमस्कार। आतापर्यंत आपण जे पाळतो समजा की आपल्या जे काही प्रयोग केले आहेत शेतामध्ये, दरवर्षी 10 शेतकरी आपल्याला भेट द्यायला येतात आणि आमचं असं भाग्य समजलं की जसे की आज आपले इथं एक संत म्हणून इथं लाभलेले आहेत। आम्ही कष्ट तर खूप करणारे शेतकरी आहेत पण एवढे शेतकरी आणि चांगले व्यक्ती महत्त्व असलेले आपल्या शेतात येत आहेत आणि त्याचा पावन स्पर्श म्हणतो आपण त्या पद्धतीनं यामध्ये पण ते झालेला असल्यामुळं ही शेती पण पिकते। आणि आपण या पद्धतीनं कापूस, चना किंवा इतर बऱ्याचशा अशा पीक आहेत समजा 24 तास समजा सेवेतच असल्यासारखं आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि एक अमृत पॅटर्न पद्धत म्हणून शेतकऱ्यांना पण एक विकसित झाली आणि याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे समजा। आणि म्हणूनच काही शेतकऱ्यांना समजा जर आता जे आपण जे काही शेती करतो आतापर्यंत पारंपरिक एकदा ती व्हेरायटी एकदा 335 लावली सोयाबीनचं तर ती 40 वर्षाची व्हेरायटी असून 335च घेतो आपण, म्हणून आपण बियाण्यात पण बदल करणं महत्त्वाचं आहे, नवीन नवीन बियाणं पण घेणं महत्त्वाचं आहे। कोणते बियाणं 3 वर्षाच्या पुढं शेतकऱ्यांनी नाही पेरावं पाहिजे आणि म्हणून यावर्षी मला वाटते 3 व्हेरायट्या या शेतामध्ये आता विद्यापीठाच्या आणि दुसरीकडं 2 व्हेरायट्या असे 5 व्हेरायट्या आता आणि इतर पाहतो की तुलनेतून ह्या 5 व्हेरायट्या इतक्या काय शेतकऱ्याला आवड्या आहेत समजा की यावर्षी या बियाण्याला पण भरपूर मागणी होत आहे। आणि म्हणून जर पाहायचं असेल तर प्रात्यक्षिक इथं प्लॉट पाहायला आपण समजा तर बऱ्याच शेतकऱ्या लक्षात येते आणि त्यांना या प्लॉटला भेट द्यावी। अमृत पॅटर्नच्या नियोजनामध्ये या चण्याच्या व्यतिरिक्त त्यांनी सोयाबीनमध्ये सुद्धा विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे। मानवत परिसरात आपली जमीन आहे आणि त्यांच्या याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच पिकं आम्हीसुद्धा यावर्षी लावण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये विशेषत्वानं यांचं नाव ज्यामध्ये सगळ्यात आधी झालं ज्या पिकामध्ये ते म्हणजे कापूस। एकरी 40 ते 50-51 क्विंटलपर्यंत त्यांनी कापूस काढला पण यद्यपि आता सध्या बोंड सडीचं प्रमाण आहे, बोंड सडीमुळे थोडंसं उत्पादन कमी आहे पण त्याच्यासाठी पर्याय व्यवस्था त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना दाखवून दिलेली आहे। काय पर्याय व्यवस्था आहे तर चण्याची लागवड, आणि त्यांनी चण्याची लागवड करून हे विक्रमी उत्पादन काढणार आहेत। आणि मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो, त्यांनी आग्रह केला आणि या ठिकाणी कीर्तनाची सेवा त्याचबद्दल आणि त्याचबरोबर ही शेती बघण्याची सुद्धा खूप दिवसाची माझी इच्छा होती ती आज त्यांनी पूर्ण केली, त्याबद्दल मी अमृत पॅटर्नचे जनक अमृतरावजी देशमुख त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव दिनेश भाऊ देशमुख दोघांनाही धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। रामकृष्ण हरे।